नमस्कार, मी आरती आणि सावी डिझायनर या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण 1 ते 1.5 वर्षाच्या बेबी गर्लसाठी कॉटन बेबी फ्रॉक बनवणार आहोत, उन्हाळ्यासाठी अगदी कम्फर्टेबल असा. तर माझ्याजवळ एवढा कापड उरलेला आहे, हा बिलकुल 80 सेंटीमीटर इतका कापड होता. तर हा मी 2 फोल्डमध्ये करून घेतलेला आहे. कापड थोडा खालीवर आहे तर स्केलच्या मदतीने लाईन ड्रॉ इथून मी कट करून घेतलेला आहे. अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे. फ्रॉकची फुल लेंथ 17 इंच आहे, 7 इंचाचा टॉप पार्ट आहे आणि 10 इंचाचा खालचा घेर आहे. तर इथे बघा, अशा पद्धतीने कापड इथे दाखवत आहे मी, म्हणजे एवढं 2 फोल्डमध्ये कट करून आपला तेवढा कापड उरतोय. तर इथे बघा, मी इथे 12 इंच घेईल, कारण की 2.5 इंच खाली डबल फोल्ड करून स्टिचसाठी आणि 1/2 इंच वरती. जी खालची गोट आहे ती थोडी जाड ठेवली की फ्रॉकचं जे लुक आहे ते थोडं चांगलं येते. तर मी एका पार्टवरती 12 इंच ठेवून कट करून घेतला आणि दुसरा देखील पार्ट तोच तसा ठेवला आणि कट टू कट कट करून घेतला. आपला वरचा कापड जो आहे तो उरलेला आहे आणि त्यात आपण टॉप पार्ट रेडी करूया. तर इथे बघा, 20 इंच हे डबल फोल्डमध्ये आहे, म्हणजे लेअर 40 इंचाची आणि एक लेअर 40 इंचाची, म्हणजे 80 इंच इतका आपला घेर येईल. तर आता इथे टॉप पार्टसाठी इथे बघा, बाळाची चेस्ट जी आहे ती 17 इंच, त्यात 3 इंच लुझिंग ऍड केलं, म्हणजेच 20 इंच झालं आणि 20 चा चौथा पार्ट 5 इंच झाला. आणि इथे बघा, 6 इंचाचा मी कापड घेतलेला आहे आणि इथनं मी कट करून घेतलेला आहे. अशा पद्धतीने कट केला. एक बाजू जी आहे ती थोडी जास्तच ठेवली आहे, कारण की फ्रंट साईडने आपण बटन आणि काच रेडी करणार म्हणून. तर आता हा दुसरा फॅब्रिक कट करून घ्यायचा आहे आणि इथे आपण टॉप पार्टची पूर्ण मापे टाकणार आहोत आणि एवढा कापड आपला उरलेला आहे. तर इथे बघा, अशा पद्धतीने कापड घेतला, तो डबल फोल्डमध्ये करून घेतला. अशा पद्धतीने डिझाईन बघून घ्यायची आहे. आडवी उभी आपली जशी येते तशी स्केलच्या मदतीने एक आधी लाईन ड्रॉ करून घ्यायची, म्हणजेच खालीवर कापड असेल तर नीट करून घ्यायचा. फुल शोल्डर जे आहे ते 7 इंचाचं आहे, तर 3.5 इंच आपलं जे आहे ते मी इथे शोल्डरवरती 3.5 इंचावरती मार्क केलं. खाली जे आहे आपल्याला आर्महोलचं माप चेस्ट डिवायडेड बाय 6+1 असं टाकायचं आहे आणि उत्तर 3.8, म्हणजेच आपण 3.5 इंच घेतलं तरी चालेल किंवा 3.75 घेतलं तरी चालेल. तर मी इथे 3.75 घेतलेलं आहे. खाली 1/2 इंच आपल्याला शोल्डर डाऊन करायचं आहे आणि ऑन फोल्डच्या साईडने 1.5 इंचावरती मार्क करायचं आहे. अशा पद्धतीने स्केलच्या मदतीने एक तिरकी लाईन जी आहे ती ड्रॉ करून घ्यायची आहे. आपण जिथे शोल्डर ड्रॉ केलं त्या शोल्डरला 1/2 घ्यायचं अशा पद्धतीने, आणि वरून जेवढं शोल्डर आपण 3.5 इंच घेतलं होतं तर इथे 1/2 इंच कमी, म्हणजेच 3 इंचावरती मार्क करायचं आणि जेवढी क्रॉस लाईन जाते आपली तेवढी जाऊ द्यायची, म्हणजेच इथनं जेवढी क्रॉसमध्ये जाते तेवढी लाईन ड्रॉ करायची आणि जेवढी क्रॉसमध्ये जाऊ द्यायचं आणि अंदाजे गोलीव आकार देऊन द्यायचा. आता इथे बघा, बाळाची चेस्टचा चौथा पार्ट आपला 5 इंच आला होता आणि इथे तुम्ही 1 इंच किंवा 1/4 इंच जे आहे मार्जिन ठेवू शकता. तर मी 0.75 इतकी ठेवली. टॉप पार्टची लांबी 7 इंच आहे, तर 1 इंच एक्स्ट्रा म्हणून मी 8 इंच घेतलं स्टिचिंगसाठी, 1/2 इंच वरती 1/2 इंच खाली म्हणून. आणि जेवढी इथे छातीचा माप आहे तेवढाच आपला कमरेचा माप देखील आहे. तर अशा पद्धतीने स्केलच्या मदतीने लाईन ड्रॉ करून घ्यायची. आता आपल्याला गळा रुंदी आणि गळा लांबी टाकायची आहे. तर इथे बघा, इथे मी 1.5 इंचाची मागची गळा रुंदी घेतलेली आहे स्केलच्या मदतीने. अशी लाईन जी आहे ती एक ड्रॉ करून घ्यायची आणि नंतर आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे. इथे तुम्हाला जसा हवा गळा तसा तुम्ही इथे देऊ शकता. शोल्डर बघा, इथे 2 इंच आहे रेडी, आपलं 1 इंचाचं होणार. तर अशा पद्धतीने इथे मार्क करून घ्यायचं, गोल आकार असा देऊन द्यायचा आहे आपल्याला. अशा पद्धतीने आपल्याला गोल आकार जो आहे तो देऊन द्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपला टॉप पार्टचं ड्राफ्टिंग जे आहे ते झालेलं आहे. ते बघा, शोल्डर घेतलं, शोल्डरच्या 1/2 इंच डाऊन केलं, मग आर्महोल टाकला, आर्महोलचं सेंटर घेतलं, तिथून 1/2 इंच आतमध्ये घेतला, मग गोलीव आकार दिला, इथे चेस्ट आणि वेस्टचं माप टाकलं आणि अशा पद्धतीने आपलं ड्राफ्टिंग आपण सगळं जे आहे ते केलेलं आहे. आता दुसरा पार्ट आपल्याला हे करायचं आहे. तर फ्रंटने आपण ओपनिंग ठेवणार आहोत. तर अशा पद्धतीने डबल फोल्डमध्ये कापड केला, कमी जास्त असेल तर कट करून घ्यायचा आणि इथे मी 1/2 इंचाची मार्जिन ठेवणार आहे. तर इथे माझा कापड सरळच आहे तर मी इथे 1/2 इंचाची मार्जिन अशी ठेवलेली आहे काच आणि बटनसाठी. आणि आता आपल्याला कट टू कट कट करून घ्यायचं आहे हे सगळं. आता मी फ्रंटचा बॅकचा जो आहे तो गळा देखील कट करून घेतलेला आहे आणि इथे आपली गळा रुंदी जिथे आली तिथे आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे. मार्क करून झाला, आता फ्रंटचा गळा टाकायचा आहे. फ्रंटचा गळा जो आहे तो आपण 2.5 इंचाचा घेणार आहोत. 2.5 इंचावरती अशा पद्धतीने एक बॉक्स आखून घ्यायचा आहे आणि गोलीव आकार देऊन द्यायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला गोल आकार जो आहे तो देऊन द्यायचा आहे आणि याचं कटिंग देखील आपल्याला करून घ्यायचं आहे.
तुम्ही याच फॉर्म्युल्याने कोणत्याही साईजसाठी जो आहे तो फ्रॉक इझिली बनवू शकता. आता इथे बघा, जो आपण घेर काढला होता तो 80 इंचाचा झालेला होता आणि आपल्याला एवढा घेर नको आहे, तर थोड्या कमी प्लीट्स आल्या तरीही चालेल. तर मी इथे जे आहे एका पार्ट आणि एका पार्टने जे आहे ते कट टू कट कापड कट करून घेतलेलं आहे. जर अस्तर असेल तर तुम्ही अस्तर लावा. तर इथे बघा, कट टू कट कापड आपण कट केला, फक्त आपल्याला इथे गळ्याच्या साईडने शिलाई लावायची आहे. अशा पद्धतीने आपण इथे स्टिच लावून द्यायची आहे. बरोबर कापड नीट कट टू कट असा कट करायचा आहे. इथे 1/2 इंचावरती आपल्याला शिलाई लावून घ्यायची आणि याची आपण जी संपूर्ण स्टिचिंग आहे बिलकुल रेडीमेड फ्रॉकसारखी दिसणार. आपल्याला साईड फिटिंगने वगैरे कुठूनच आपली शिलाई दिसणार नाही आहे. तर अशा पद्धतीने इथे मी छोटे छोटे गळ्यावरती कट्स देखील लावले आणि जो कापड आपला उलट येईल त्या साईडने आपल्याला प्रेस शिलाई लावायची आहे किंवा दाब टीप जी म्हणतो आपण ती लावून घ्यायची आहे. आता आपल्याला फ्रंट पार्ट घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला तशाच पद्धतीने 1/2 इंचावरती स्टिच लावून घ्यायचा. याचा उलट आणि सरळ कापड बघून घ्यायचा. आपण जिथून मार्किंग केलं होतं तो कापड आपल्याला वरती येऊ द्यायचा आहे. तर अशाच पद्धतीने याला देखील स्टिच लावून घेतली आणि याला देखील आपल्याला अशाच पद्धतीने प्रेस शिलाई लावून घ्यायची आहे आणि याचं खरंच फिनिशिंग आपलं खूप छान येणार फ्रॉक रेडी झाल्यानंतर. आणि दोन्ही साईडने देखील मी तशाच पद्धतीने रेडी करून घेतलेला आहे. आपला टॉप पार्टचा फ्रंट पार्ट बॅक पार्ट दोन्ही झाले आपले रेडी. तर हा बॅक पार्ट घेतला, त्याचं शोल्डर ओपन केलं, उलट साईड आणि सरळ साईड ही नीट बघून घेतली आणि शोल्डरवरती शोल्डरची बिलकुल शिलाई आल्या पाहिजे अशा पद्धतीने हे कापड ठेवलं आणि 1/2 इंचावरती इथे आपल्याला स्टिच लावून घ्यायची आहे. म्हणजेच ही शिलाई आपली आतमध्ये चालली जाणार. इथे बघा, अशा प्रकारे शिलाई लावून झाली की हा कापड आपला आतमध्ये जाणार आणि आपली शोल्डरवरची देखील शिलाई दिसणार नाही. याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा शोल्डर देखील असंच आपल्याला रेडी करून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला याची शिलाई दिसणार नाही आणि खूप छान आपला फ्रॉक जो आहे तो रेडी होणार. आणि माझी सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट देखील नक्की करा की तुम्हाला हा फ्रॉक कसा वाटला. आता आपला शोल्डर जे आहे तिथून शिलाई लावायची आहे. तर अशा पद्धतीने कापड आतमध्ये गुंडाळला. आतमध्ये गुंडाळल्यानंतर आपल्याला सरळ पार्ट आधी नीट बघून घ्यायचा आहे, म्हणजेच कापड आपला कट टू कट कट आहे की नाही आहे, कमी जास्त असेल तर कट करून घ्यायचा. आणि तशाच पद्धतीने आतमध्ये आपल्याला गुंडाळायचा कापड आणि वरून अशी शिलाई लावून घ्यायची आहे उलट साईडने. इथे बघा, शोल्डरची आपली इथे शिलाई आलेली आहे. याच साईडने आपल्याला 1/2 इंचावरती शिलाई लावून घ्यायची आहे पूर्ण आर्महोलच्या भोवती. आणि शिलाई लावून झाली की याला छोटे छोटे कट्स देखील आपल्याला अशाच पद्धतीने लावून घ्यायचं आहे. आता आपल्याला याला पलटवायचं आहे. तर अशा पद्धतीने मी आतमध्ये घेऊन घेतला कापड आणि हळूवारपणे नाजूकरित्या जे आहे आपल्याला हा कापड पलटवून घ्यायचा आहे. जर जास्त वर्कवाला असेल कापड तर पलटणार नाही, तुम्हाला मग त्याची तुरपाई किंवा पायपिंगची पट्टी करावं लागणार. आता या साईडने देखील आपल्याला अशाच पद्धतीने कापड फोल्ड करून घ्यायचं आहे. आतमध्ये टाकायचं आहे कापड आणि बघायचं इथे केअरफुली की आपली जी शिलाई आहे ती आतमधल्या कापडावरती यायला नको. इथे देखील आपल्याला 1/2 इंचावरती स्टिच लावून घ्यायची आहे. दोन्ही आपले जे शोल्डर आहे बिलकुल छान असे शोल्डर आणि आर्महोल देखील आपले खूप सुंदररित्या जे आहे तयार होतील. आता याला आणखी सरळ करून घेतलं, याला देखील आपलं सरळ करून घेतलं आणि आता आपल्याला याच्यावरती प्रेस वगैरे जी आहे ती लावून घ्यायची आहे. प्रेस लावलं की छान लुक येतं. आता इथे नंतर देखील केलं तरीही चालेल प्रेस. तर आता मी इथे साईड फिटिंग करून घेत आहे. तर आपली आर्महोलची शिलाई आर्महोलवरती बरोबर येऊ द्यायची आहे. कापड कमी जास्त असेल तर कट करून घ्यायचं आहे आणि उलट बाजूनेच आपल्याला अशाच पद्धतीने शिलाई लावून घ्यायची आहे. इथे मी डबल शिलाई लावत आहे. दोन्ही पार्ट आपले इथे बघा अशा पद्धतीने मी पलटवलं आणि आपली फिटिंगची शिलाई इथे पण कुठेच दिसणार नाही आहे. म्हणजेच आपण शोल्डर आर्महोल आणि साईड फिटिंग हे जे आहे पूर्ण गायबरित्या केलेलं आहे. अशा पद्धतीने रेडी झाला आहे. आता आपण याला खाली खालीवर कापड असेल तो नीट रिचेक करून घ्यायचा. मी याला प्रेस करून घेतलं आणि खालीवर कापड असेल तर एक्स्ट्रा तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि खालच्या बाजूने एकदा स्टिच लावून घ्यायची आहे. आता आपले बघा, घेरचे 2 लेयर काढलेले होते त्याला जॉईंट केलं. जॉईंट केल्यानंतर इथे टॉप पार्ट आपला मोजून घ्यायचा आहे किती आलेला आहे. तर इथे टॉप पार्ट जो आहे तो 21 इंचाचा आलेला आहे. 1/2 इंच आपली काच बटन पट्टी होती तर 1/2 इंच आपल्याला कोणतीही प्लीट नाही टाकायची आणि नंतर स्टिच लावून घ्यायची आहे, नंतर प्लीट्स टाकायची. तर अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण प्लीट्स ज्या आहे त्या रेडी करून घ्यायच्या आहे. परत कापड आपल्याला रिचेक करायचं आहे टॉप पार्टला लावून आपला कापड नीट आला आहे का. तर फक्त माझं थोडं जास्त आलेलं आहे तर याला आपण शिलाईमध्ये एक प्लीट एक्स्ट्रा घेऊन टाकून देऊ. तर इथे आपल्याला कट टू कट इथे अशा पद्धतीने पकडायचं आहे कापड आणि शिलाई लावून घ्यायची आहे. 1/2 इंच अंतरावरती इथे देखील आपल्याला शिलाई लावून घ्यायची आहे. अशा पद्धतीने शिलाई लावून घेतली, आपला घेर अटॅच होऊन गेलेला आहे.
आता इथं रिचेक केलं आपलं गळापट्टी आणि म्हणजे आपली आपली घेरची पट्टी एकसारखी आली का, तर थोडी कमी जास्त वाटली तर मी परत स्टिच लावून घेतली आणि सेम करून घेतली. आता इथे आपल्याला काच बटन पट्टी करायची आहे, तर एक साईडने आपल्याला पट्टी वरती फोल्ड करून स्टिच लावायची आणि एक साईडने आपल्याला आतमध्ये पलटवायची आहे. तर इथे मी बघा 1.5 इंचाची स्ट्रीप घेतली, इथे मी अशा पद्धतीने कॉर्नर दुमडून घेतलं पट्टीवरती आणि 1/2 इंच पकडत जे आहे इथे सरळ डायरेक्टली स्टिच लावून घ्यायची आहे आपल्याला 1/2 इंच अंतरावरती, आणि फिनिशिंग सह करायची आहे कारण की आपली वरची गळापट्टी जी गळा जो आहे तो रेडी झालेला आहे म्हणून आपल्याला याची शिलाई दिसता कामा नये या दृष्टिकोनाने छान पद्धतीने जे आहे स्टिच लावून घ्यायची आहे संपूर्ण याला. एक साईडने स्टिच लावली, एक्स्ट्रा कापड कट केला, वरच्या साईडने परत पलट पकडले आणि वरून देखील आपल्याला दाब टीप जी आहे म्हणजेच प्रेस शिलाई ती लावून घ्यायची आहे. प्रेस शिलाई अशा पद्धतीने लावायची आहे आणि लावल्यानंतर आणखी एक वेळा जो कापड आहे तो आपल्याला दुमडून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने कापड जो आहे तो दुमडून घेतलेला आणि हा प्युअर कॉटन असल्यामुळे बाळाला कुठेच गरमी वगैरे होणार नाही किंवा असं कम्फर्टेबल वाटणार समरसाठी. तर तुम्ही स्पेशली ट्राय करा, फ्रॉक कसा वाटतो तो सांगा, तुम्हाला कोणती मापे विचारायची असेल तर तुम्ही कमेंट देखील नक्की करू शकता आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर एक साईडने आपली जी आहे काच बटनपट्टी रेडी झालेली आहे. काचपट्टी आता आपण बटनपट्टी करणार आहोत, तर ही वरच्या बाजूने मी म्हणजे आपला सरळ कापड आहे त्यावरती जी सरळ जी आहे तीच पट्टी ठेवलेली आहे अशी, सॉरी उलट आपलं कापड आहे आणि त्यावरती अशीच उलट पट्टी ठेवलेली आहे म्हणजेच ती पट्टी आपण समोरून फोल्ड करू तर सरळ होईल आणि त्याला देखील वरती 1/2 इंच थोडं आतमध्ये गळ्याच्या फिनिशिंगमध्ये पट्टी दुमडत स्टिच लावून घेतली. स्टिच लावून घेतल्यानंतर आपल्याला आता थो कापड काढायचं आहे, त्याच्यावरती आपल्याला दाब टीप लावायची आहे. दाब टीप लावल्यामुळे काय होतं की फिनिशिंग आपली खूप छान येतं आणि 1/2 इंच आतमध्ये दुमडत आणि 1/2 इंच वर आणत अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण फ्रॉकची जी आहे लाईन तिला आपल्याला स्टिच लावून घ्यायची आहे व्यवस्थित काळजीपूर्वक. आणि इथे आपली बटन्स लागणार, याला व्यवस्थितरित्या आपल्याला जे आहे स्टिच लावून घ्यायची आणि फ्रॉक रेडी झाल्यानंतर आपल्याला नंतर बटन जर तुम्हाला पूर्ण ओपन करायचे असेल तर ओपन ठेवू शकता आणि अर्ध्यापर्यंत तुम्ही वेस्टच्या म्हणजेच कमरेच्या खालपर्यंत थोडं एक बटन उघडी ठेवायची आणि परत इथे इथे जे आहे पॅक करून घ्यायचं, काही प्रॉब्लेम होणार नाही. खालची पट्टी मी डबल फोल्ड करून स्टिच लावून घेतलेली आहे आणि आता आपल्याला याला बटन लावायचं आहे. तर इथे इथपर्यंत आपल्याला बटन लावायचे आहे आणि बाकीचं काच बटन करायचं आहे आणि बाकीचं आपल्याला ओपन ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने मी काच बटन रेडी केला आणि फ्रॉक आपला रेडी झालेला आहे. फ्रॉक कसा वाटला नक्की सांगा, प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की.